हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल विदर्भ ब्लॉगरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आहे सरोज तर आज आहे शनिवार आणि शनिवारी असतो माझ्या मिस्टरांचा फास्ट तर त्यासाठी मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी आणि ती रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला आता रेसिपीकडे वळू तर हे बघा मी इकडे ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये घातलेलं आहे मी ऑईल तर मी रिफाईंड ऑइलचा यूज केलेला आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ऑईल यूज करा किंवा जे उपवासात तुम्ही ऑइल खात असाल ते यूज करा किंवा तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता तर हे बघा इकडे आता मी पापड तळून घेणार आहे तर हे उपवासाचीच पापड आहे तर ही साबुदेण्याची पापड आहे तर मी आता ते तळून घेणार आहे आणि मी साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता तर त्याला दोन ते तीन पाण्याने आधी धुवून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी त्यात शिल्लक ठेवायचं आणि झाकून ठेवायचं तर ओवर नाईटमध्ये साबुदाणा छान असा भिजून येतो तर हे बघा आता हे तो ऑईल मी कमी करून घेतलेला आहे कारण साबुदाण्यासाठी आपल्याला जास्त ऑईलची गरज नाही तर ऑईल थोडं कमी करून घ्यायचं आहे आणि बघा तर तेला मी आता तेलामध्ये घातलेली आहे मी मिरची आणि आता उकडलेला जो बटाटा आहे तो घालून घेणार आहे तर एक मीडियम साईजचा बटाटा घेतला तर मी त्याला उकळून घेतलेला आहे आणि हे बघा आता त्याला जे थोडं मोठ्या साईजचं असेल ते कापून असं चमच्याने त्याला कापून छोटं छोटं करायचं आहे आणि त्यामध्ये घालणार आहे मी थोडंसं लाल तिखट मिरच्यासुद्धा घातलेली आहे आधी तर जास्त घालायचं नाही थोडंसं लाल तिखट घालायचं आहे चवीपुरतं आणि एक चमचा मीठ मी घालणार आहे त्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे आणि हे घालणार आहे मी जिरा पावडर जे जी जिऱ्याची कूड असते तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आणि विक्रेते जर पॅकेट असेल ते ते सुद्धा घालू शकता तर मी थोडंसं अगदी घातलेलं आहे जिरा पावडर आणि त्यानंतर घालणार आहे साबुदाना तर आता हे बघा त्यामध्ये मी घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट मिक्सरमध्ये मी काढून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तर ते मी घालणार आहे आणि आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे सगळीकडे शेंगदाण्याचं जे कूट वगैरे आहे ते सगळं लागायला हवं त्यामुळे पूर्ण आता एकदम मिक्स करून घेणार आहे आणि आता त्यामध्ये ता लिंबाचा रस घालणार आहे मी तर अर्धा लिंबू घेतलेला आहे मी तर त्याला पिळून घेणार आहे पूर्ण तुम्ही यामध्ये लं लिंबाच्या रसाऐवजी दह्याचासुद्धा वापर करू शकता तर दहीसुद्धा घालू शकता तर हे बघा आता एकदम मिक्स करून घ्यायचं आहे याला पुन्हा आणि पाच ते पाच दहा मिन पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटात हे होऊन जातं थोडंसं आणि मग अजून पाहायचं थोडंसं बघा आता मी झाकण उघडून बघितलेलं आहे तर त्याला आता व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे छान वेग प्रकारे त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो आहे आपला साबुदाना आहे रेडी तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही तर प्लीज एक लाईक करा एक लाईक तुमचा जो एक लाईक असतो त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला मोटिवेशन मिळते काही करण्याचं तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हे बघा आता ही, ही उपवासाची जी थाली आहे आपली तयार आहे त्यामध्ये ठेवलेलं आहे मी दही आणि पापड आणि साबुदाण्याची खिचडी